बघा गाईज, आम्ही पहाटे 4:30 वाजता ट्रेन मध्ये बसलो आणि बोलता चालता कसा वेळ गेला काही समजलं नाही. मुंबई स्टेशन ट्रेन मध्ये झोपली होती खरं तर, आणि बोलता चालता लगेच वेळ पण निघून गेला आमचा. आणि मग आम्ही लगेच मुंबई स्टेशनला उतर. बघा मित्रांनो, हाय गाईज, आत्ता जस्ट मुंबईला पोहोचले. आता CST स्टेशनच्या बाहेर आहे. बघा एक मिनिट, पूर्ण नजारा दाखवतो तुम्हाला मी. आणि आत्ता इथनं आपण जाणार आहोत ससून डॉग फिश मार्केटला. बघा इथे आता आपल्याला टॅक्सी आहे, टॅक्सीमध्ये आपण जाणार आहोत फिश मार्केटला. ओके गाईज, चला जाऊया आपण आता. हाय गाईज, आता आपण बसलो आहोत टॅक्सी मध्ये. बघा पूर्ण तुम्हाला नजारा दाखवतोय मी. तर इकडनं आपण ससून डॉग फिश मार्केटला जाऊया आपण. मुंबईची नाईट लाईफ कशी असते बघा मित्रांनो, पूर्ण मी या टॅक्सी मधून पूर्ण कॅप्चर केलेलं आहे. बघा कशी असते, पूर्ण रंगीबेरंगी लाईटी आणि स्वच्छता पण खूप असते, खरं तर मस्त वाटत. अशा पद्धतीने आपण ससून डॉग मार्केटच्या गेटवर पोहोचलो आहोत. बघा एक मिनिट, पूर्ण तुम्हाला दाखवतो. चला आता मग आपण जाऊया आतमध्ये. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गेटच्या तिथनं थोडं चालायला लागतंय. चालतोय मी सध्या. बघा तुम्हाला पूर्ण थरार दाखवतो. बघा सध्या मी चालतोय आता. हे जे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं आणि तुम्हाला दाखवण्याचं कारण एवढंच की तुम्ही ज्यावेळी इथे येण्याचा विचार कराल त्यावेळी हे पूर्ण दृश्य तुमच्या लक्षामध्ये राहील. कारण कधी कधी माणूस चुकला पण जातो, म्हणून हे पूर्ण दृश्य तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून दाखवलंय मित्रांनो. बघा ते गाड्यांमध्ये मच्छी भरणं पण चालू आहे तिथे. आणि आता इथनं खरं तर आपला मार्केट चालू होणार आहे, ससून डॉग फिश मार्केट. बघा गाड्या पण जातात इथनं. बघा आता जवळ आलो. गाईज बघा बोटी गाईज कसं, तुम्हाला मी पूर्ण नजारा दाखवतो आता. बघा गाईज, आता 6:30 वाजलेत आता जस्ट, आणि .6:30 तुम्हाला मी पूर्ण नजारा दाखवतो इथला मुंबईचा. कसे मावशी, दादा कसे 400 रुपये, एक वाटा 400 रुपये में पूरा होगा 800 रुपये. मित्रांनो, आता अंधार असल्यामुळं तुम्हाला प्रत्यक्ष मच्छी तुम्हाला दिसणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पुढे पुढे बघत राहा. तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये किती प्राईजला मच्छी विकली जाते आणि किती प्राईजला आपल्याकडे पण मच्छी मिळते पूर्ण थरार तुम्हाला मी आता मी दाखवणार आहे. पूर्ण आता मी मार्केट अगोदर फिरून घेतोय पूर्ण. बघा तो दृश्य बघा, हे आता 6:15 वाजले आहेत आता. आणि बघा अजून सूर्य पण उगवला नाही आहे, पण हीच वेळ असते खरं तर इथनं मच्छी घ्यायची. बघा तुम्हाला, मला शक्य होईल तसं तुम्हाला मी पूर्ण या मच्छी मार्केटच्या पूर्ण थरार दाखवतो आहे मी. कारण त्या बोटींमधून कशी मच्छी उतरवली जाते आणि ते इथे कशी मच्छी हे करतात ते बघा.
बघा मित्रांनो, इथे आता बोली लागलेले 400 रुपयाला तेवढी मोठी टोपली आहे मित्रांनो, आणि हाच भाव इकडे आपल्याकडे 200 रुपये किलो असतो, आणि ते बहुतेक 10 किलो मासे होतील 400 रुपये। बघा मित्रांनो, एवढा डिफरंट असतो मित्रांनो, म्हणजे खूप खूप स्वस्त मच्छी आहे मित्रांनो। मोशे कसं वाटतंय? हा वाटा कसं? 1000 रुपये किती होतील तरी अंदाज? माझ्याकडे पापलेट खूप महाग सांगितले, 1000 रुपये वाटा आहे, 700 रुपये मी सांगितले होते। आणि पापलेट किती? 1500 रुपये। म्हणजे 2300 ला चार देणार तुम्ही? ठीक आहे। एक भाऊ एक विचारायला गेला ना, 800 सांगणार, 900 सांगणार। हो बरोबर, आमचा डबल भाव नाही। ठीक आहे। कसे ये 800 है, ये 1600 है, ये 800 का, आणि ये 1600, ये 400, ये 600, 400 रुपये। मित्रांनो बघा किती मोठी मोठी मच्छी आहे, खतरनाक काम आहे। मित्रांनो किती मोठी मोठी मच्छी आहे इकडे, मासे बघून हैराण झाले, खूप खतरनाक मासे आहेत, खूप मोठे मोठे मासे आहेत। बघा नुसती रास ना रास लागलेले मित्रांनो, बघा जबरदस्त मासे आहेत सगळे। बघूया आपण आता पुढे जाऊया, खूप मोठे मोठे मासे आहेत, खूप मोठे मोठे, बघा बघा गाई चाललो आता आम्ही। मित्रांनो या बोटीमधून मासेमारी करून आणतात इकडे, आणि त्या बोटीच्या खाली फ्रीजर असतात मित्रांनो, म्हणजे ते मासे सेफ राहतात, सेफ राहण्याचं कारण तेच असते ते मासे। बघा ते तिकडनं मासे इकडं पासून करतात मित्रांनो, बघा पूर्ण अशी हे असते तिथे। कसे 1200 पूर्ण का? किती किलो होतील तरी अंदाज? 20 किलो होते। 20 किलो का? काय आहे ना, काय बोलतात, कुप्पा का? 20 किलो कुप्पा 1200 मित्रांनो। बघा तुम्हाला इकडे आले तर बघा, आणि हे काय बांगडा? हा बांगडा, बांगडा हे एकच आहेत, दोन्ही 1300 तेल बांगडा आहे, तेल बांगडा आहे का? तरी हे आता किती होतील अंदाज? 22 किलो दोन्ही का? दोन्ही 22 किलो 1300 का? खूप स्वस्ती आहे मग, मस्त आहे। आणि हे पण तुमचे देते, ते कसे आहेत? यांना काय बोलतात? लाले लाले
ते 1200 ला आहेत मित्रांनो, 600 रुपये अरे कितील दिले कितील दिले झालेत का मग अजून केला नाही का कुठे इथले का तुम्ही इथलेच का बघा कसे बोटीमधून मासे काढले जातात आणि त्या बोटीच्या जेव्हा हे मासे मारायला जातात तेव्हा बोटीच्या ते खालच्या भागामध्ये असे फ्रीजर आहेत त्यांचे त्या फ्रीजरमध्ये ते मासे ठेवले जातात आणि बघा असे त्या बोटीमधून ताजे मासे असे पास आउट करतात. नजारा पूर्ण कसा आहे ससून फिश मार्केट बघा इथं कसं काढलं जातो पूर्ण पूर्ण त्या त्याच्यामधून जाळ्यामधून मासे काढले जातात पूर्ण आणि इथे हे केले जातात बघा बघा मित्रांनो बघा 250 ला ही पूर्ण टोपली आहे 250 रुपयाला आहे पूर्ण टोपली 250 रुपये बघा 250 ला पूर्ण यांची ते वाटच लागले पूर्ण हे काय मावशी पोपट कसा आहे कसा आहे 1200 रुपये का काही कमी जास्त काय नाही का एकच भाव आहे का 1200 ते आपले लाल लाल मासे कसे आहेत 700 आणि हे 600 600 का शूटिंग करत चाललं सॉरी बघा मित्रांनो या वागत आहेत का कसे आहेत त्या कसे आहेत 600 रुपये का बघा मित्रांनो इथे एवढी मच्छी आहे ना की बघून तांड करते तिथे ते मच्छींची नुसती रास लागलेली येते आणि एवढी स्वस्त आहे ना तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढी स्वस्त मच्छी आहे. खरं तर मीही पहिल्यांदाच इथे आलो होतो आणि त्या मच्छीचा भाव ऐकून खरं तर मी असं चमत्कार कसं होतो तसं झालं कारण आपल्याकडे एवढी महाग मच्छी असते कल्याण मेरी साईडला आणि तिथे गेल्यानंतर एवढी स्वस्त मच्छी बघून म्हणजे किती डिफरंट असतो तिथल्या भावाचा आणि आपल्याकडच्या भावाचा खूपच जास्त डिफरंट बघा हा बघा नजारा तिथला ह्या बोटी बघून पण खूप मस्त वाटत तिथे गेलाय का ये माणसं येतात ना रे भरपूर इथे अशी वाव नाही का पुढं का हि बघा मित्रांनो वाव घेतलंय काय लेव आहे काय लेव आहे किती मोठी वाव आहे यार हा ना कोणता मासे आहे
इकडे एक साईड बघा कोणता मासे मित्रांनो बघा मित्रांनो ही वाय आहे मावशी वाय कशी आहे ही वाय 1500 किती होईल किती किलो होईल आयडिया नाही काय मावशी हा मासा कोणता आहे चक्रा किती किलो आहे काय भाव काय मावशी पापलेट कसे आहेत कस सगळ्याचे 1500 रुपये हलवा बघा मित्रांनो हलवा या 1500 रुपये बोलतात सगळ्याचे होत मास कशी आहे वाय गाई कशी सगळी 250 का सगळी 250 रुपये कशी रे कुंडी 250 रुपये मस्त आहे भाऊ एक मिनिट हा बघा मित्रांनो वाव तिथे किती स्वस्ती होती 250 रुपयाला पूर्ण वडी टोपली होती आणि आपल्याकडे किती महाग असते विचार करायचा ही आहे खरी मित्रांनो आगरी कोळी संस्कृतीची मजा खूपच मस्त ना किती छान बघा मित्रांनो मासेमारी हा धंदा आगरी कोळी संस्कृतीचा आणि अजूनही परत तोच धंदा चालू आहे मित्रांनो आणि पूर्ण आपल्या जर मुंबई शहराला आणि ठाणे शहराला पूर्ण आपल्या महाराष्ट्राला जर जास्त मच्छी कुठून येत असेल तर ती मुंबईवरनं आगरी कोळी संस्कृती या व्यवसायातून मच्छी आणली जाते मित्रांनो आणि ही परंपरा आजही टिकून आहे हे तर खरं आपल्या महाराष्ट्रासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो बघा लाईव्ह सर तुमच्यासाठी मी आता घेऊन आलो बघा कसे बोटीतून काढतात आणि इकडे कसे एक हे करतात बघा भारी आहे ना मित्रांनो बघा बघा इकडे पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो
मासा बघून हैरान व्हाल मित्रांनो, बघा एक मासा किती मोठा आहे, दिसतोय का तुम्हाला? बघा किती किलोचा असेल, कितना बड़ा होगा? 100 किलो का मछली है। बघा मित्रांनो ये मछली का नाम क्या है? बकस। मित्रांनो बघा माशांची पंधरा ना काय 2016 ला तुम्ही काय लागत कोणाला तर काल 17 देणार आहे कोणा कोण दोघं हां काय 17 डायरी कैसे है? 400। इसको क्या बोलते हैं? टुप्पा। टुप्पा 400 में पूरा है क्या? मौसी कैसे है? 2000 ले। 2000 ला सर दोनी का एक एक 2000 ला है का? क्या बोलते हैं त्याला? राम। राम ओके ओके। मित्रांनो तिथे असे भरपूर मासे होते की आपल्याला त्यांची नावं पण माहीत नव्हती, पण तिथली स्वच्छतेचा विचार केला तर आपण मच्छी कशी खातो ते तिथे तुम्ही गेल्यानंतर मच्छी कधी खाणारच नाही एवढी घाण असते। तीसशे किलो पर्यंत होईल बघा मित्रांनो, हा तार मासा आहे, 30-40 किलो पर्यंत होईल। 2000 बोलतात, 1800 आणि 2000 रुपये बोलतात। बघा 40 किलो पर्यंत हा मासा होईल। बघा मित्रांनो चाळीस किलोच्या माशाची प्राइस 2000 रुपये मित्रांनो। बघा मित्रांनो कोलंबी आहे, ते कसे दादा? ही 1500 1500 रुपये। ते कसे आहेत मासी? कसे आहेत ते? काय त्यांना काय बोलतात त्यांना?
किती किती 1500 रुपयाला का देऊ 1200 ला आणि यांची काय यांचा काय भाव आहे मित्रांनो 500 ला पण आहेत ते किती किलो होतील तरी अंदाज दीड किलो होणार का कस वाटाय मावशी हा 500 रुपये का 2 किलो होतील का नाही दीड किलोवर किलो दीड किलो होणार ओके ओके ठीक तुम्हाला काय किलोवर किती किलो होईल अंदाज 2 किलो 2 किलो का कितीला बोलता 600 का 600 किती परत द्याल 500 परत द्याल का छोड़ दिया 7000 कोणता मासा आहे 7000 कोणता मासा आहे 7000 किंमत काय मित्रांनो खजुरा मासा आहे 7000 7000 फाइनली 7000 ला घेतला मासा एक 500 रुपये का किती किलो होईल तरी अंदाज 3.5 किलो होईल का 2.5 किलो होईल का 500 रुपये 2.5 किलो बघा मित्रांनो 500 रुपयाला ही एकच भाव आहे का दादा किती परत द्याल किती परत द्याल म्हटलं अडीच किलो मित्रांनो 400 परत देतील मला वाटतंय बघा ही वाय बघा किती मोठ्या मोठ्या आहेत बघा बघा मित्रांनो या वाय बघा किती मोठे मोठे वाय होते 500 रुपये 400 रुपये देणार बघा गाईस तिथं समुद्र किनाऱ्याचं दर्शन टाकूचा गाय भारी वाटत होते ते दर्शन घेताना कारण असंख्य अशा बोटी होत्या तिथे आणि ते रंगीबेरंगी दिसणारे त्या बिल्डिंगचे ते कलर खूप मस्त वातावरण खूप मस्त होतं म्हणजे ते एक चांगलं असं वाटलं नाही तिथे कारण सर्व बोटीमधून जे मासे उतरत होते ते डायरेक्ट जमिनीवर ते टाकत होते ते जमिनीवर कसं पूर्ण तिथे असंख्य लोक तिथे जाणार त्याच्यामुळे ते अस्वच्छ होते तिथे त्याच्यामुळे कुठेतरी असं तिथून ते बघितल्यापासून वेगळंच वाटत होतं बघा मित्रांनो ह्या तुम्हाला पाट्या दिसतात ना ते आपल्या गावाकडे जी मच्छी आणली जाते ना ते बघा ह्या पाट्यांच्या मधून पार्सल केली जाते मच्छी आणि हे मग गाड्या भरून मग त्या गाड्या येतात तिकडे आपल्या गावाकडे बघा पूर्ण तुम्हाला मी पूर्ण सीन दाखवतो कशा ह्या गाड्या लागतात ते बघा हा मित्रांनो मासा बघा किती मोठा आहे ना बघा मित्रांनो अशी पूर्ण आहे इकडं हे बघा पाट्या मित्रांनो किती ससून डॉग का मार्केटला जेव्हा तुम्ही यायचा विचार कराल तेव्हा जास्त मच्छी घ्यायची असेल तरच आहे आणि जर बघण्यासाठी यायचं असेल तर चांगलंच आहे कारण नजारा बघण्यासारखा आहे तिथल्या वातावरणाचं ते दृश्य सुंदर दृश्य बघा आता तुम्हाला मी दाखवतो ती सूर्याची किरणं एवढीच जबरदस्त वाटत होती काय सांगू मित्रांनो तुम्हाला बघा तो तुम्हाला सूर्य दिसत असेल म्हणजे ते एक असं रहस्यमय ठिकाण असं म्हणजे वाटत होतं पूर्ण ते
खूप भारी, एकदम असं मन प्रसन्न होऊन गेलं तिथे. इकडे अस्वच्छता तर होतीच, पण त्या सूर्यामुळं आणि त्या पाण्यामुळं त्या बोटींमुळं खूप भारी वाटत होतं. बघ पूर्ण आता बहुतेक मार्केट आता थोडं थोडं कमी होत चाललं होतं, कारण पहाटेच जास्त मार्केट असतं तिथे, पहाटेच भरपूर बोटी येतात तिथे. बघा आता पूर्ण आम्ही आमचंही शूट करून सगळं झालं होतं तिथलं. आणि बघा पूर्ण वगैरे बघा, आणि ती ससून डॉकची ती बिल्डिंग आहे ना मित्रांनो, अशी रंगीबेरंगी कलरची खूप भारी वाटते ती. बघा आता इथे मी परत इकडे मागे आलोय, आणि बघा इथे आता हे एंडिंगचं सर्व काम चालू आहे त्यांचं. जेवढं ज्यांनी ज्यांनी ते मच्छी घेतलेले त्या पाट्या घेतलेले ते आता गाड्यांपर्यंत न्यायचं काम चालू आहे त्यांचं. आणि जो काही दुसरा काही दुसरा माल राहिलेला आहे तो हॉटेलसाठी माल जातो. पण तुम्हाला मी इथे एक सांगेल मित्रांनो, की तुम्ही जर 7 जर इथे याल तर तुम्हाला मच्छी खूप महाग भेटेल इथे. कारण जर तुम्हाला जर यायचं असेल तर पहाटेच्या, कारण आम्ही 4:30 निघालो होतो आणि इथे आम्ही 6 पोचलो होतो कम्प्लिटली. म्हणजे 7 to 7:30 दरम्यान आम्हाला बऱ्यापैकी मार्केटचा थरार बघायला भेटला तिथे. आणि 7 तिथे आम्ही 8 होतो तिथे. मग तिथे जे तुम्ही आता दृश्य बघत आहे हरी सूर्याचं, आणि हे दृश्य तुम्हाला एखाद्या ते रोमॅन्टिक पिक्चर मध्ये मासे काढतात तो कोणत्या सिरियल मध्ये असं बघायला भेटतात. कधी कधी आपण विचार करतो, अशी सकाळ असते, आपण कधी कधी विचार पण नाही करत या गोष्टीचा. पण खरंच इथे या फिश मार्केटला आल्यानंतर ही सकाळ अशी असते मित्रांनो. बघा ते पक्षी एवढ्या सकाळी सकाळी ते पक्षी तिथे आलेले असतात, कारण मासे खाण्यासाठी आलेले असतात. कारण मासे जेवढे असतात की खराब पण झालेले खूप मासे असतात. बघा त्या बोटीचं सौंदर्य बघा मित्रांनो, त्या बोटीवर कम्प्लिटली त्या सूर्याची किरणं पडलेली आहेत आणि ते बघा बगळे आहेत वाटते, बगळे आहेत ते. बघा खूप भारी वाटते मित्रांनो. कधी जर बघा हे बघा ते तुम्हाला मी मागाशी दाखवले होते तार मासे, हे 40-50 किलोपर्यंत असतात आहेत तिथे मित्रांनो. बघा बघा हा कुप्पा मासे खूप स्वस्त, मच्छी पण खूप स्वस्त आहे, खूप म्हणजे खूप स्वस्त. दादा हे काय आहे? याचे 300 300 पूर्ण का? चप्पल ब्लॅक चप्पल ब्लॅक चप्पल का? पूर्ण जे 300 का? 300 ओके. ब्लॅक चप्पल 300. तिकडे व्हाईट चप्पल, तिकडे व्हाईट चप्पल कुठे? इकडे ही व्हाईट चप्पल का? वरची आहे. ओके ओके. व्हाईट चप्पल ते पण 300 रुपयाला आहे. हे बघा आता बर्फ असतो इथे. जबरदस्त खरं तर मित्रांनो, आम्ही तिथे मच्छीचा ब्लॉग करण्यासाठी गेलो होतो, पण त्या समुद्राचं सौंदर्य बघून खरं तर आम्ही पण थक्कचकित झालो होतो. खरं तर
त्या सूर्याने खरं तर आमच्यावर आमच्या डोळ्यांवर अशी भुरळ घातली होती. खूप भारी वाटत होतं. आम्ही खरं तर तिथे एक दीड तासासाठी गेलो होतो पण एक तास एक्स्ट्रा अजून थांबलो होतो कारण जसजसा वेळ होत होता तसं तिथे सूर्याची किरणं अजून अजून जवळ येत होती आणि तो थंडावा पण खूप मस्त वाटत होतो मित्रांनो. आणि हे जे सगळं सौंदर्य असतं ना ते समुद्राच्या किनारी जास्त करून असतं. बघा ते दिसणारे बगळे खूप भारी वाटत होतं. कधीतरी एकदा तुम्ही नक्की येऊन बघा इकडं कारण जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही मित्रांनो. मी असेच तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोचवत राहील. अजून आपल्याला खूप नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे आहेत मित्रांनो. कशी मावशी? कोणतं माशीचं नाव काय? एकरू. 500 रुपये सगळे का? नाही ना माहित नाही अजून खाल्लेच नाही ना त्याच्यामुळे काय माहित नाही ना पण ते एवढे नाही घेऊ शकत. हाय गाईज, अशा पद्धतीने आपला पूर्ण मार्केट फिरून झालेले. ससून डॉग फिश मार्केट पूर्ण फिरून झालेले. बघा पूर्ण नजारा झालेले. पुन्हा सकाळ झालेले इथे आणि आता आपण घरी जात आहोत. बघा पूर्ण नजारा तुम्हाला दाखवतो मी. चला आता आपण घरी जात आहोत. तुम्हाला पूर्ण मार्केटचा थरार दाखवला आज मी. चला आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. ओके गाईज, चला बाय बाय. बघा कशी मित्रांनो मच्छी कटिंग करतात ते. कशी कटिंग करतात बघा. खूप मोठे मोठे त्यांच्या हातामध्ये हत्यारं असतात आणि त्याच्यामधून ते कटिंग करतात. ते मासे पण बघा किती मोठे आहेत. 40-40, 50-50 किलोचा एक एक मासा आहे मित्रांनो. आणि मला वाटते हा हॉटेलला माल जात असेल बहुतेक. हो हॉटेललाच माल जातो आहे त्याचा.
पण बघा पाया खाली मित्रांनो ते कटिंग करतात आणि तेच आपण कधी कधी खातो. विचार करा मित्रांनो या गोष्टीचा. इथे आलात तर तुम्ही जेव्हा मच्छी घ्याल तेव्हा इथे एक हे पण भेटत, काय म्हणतात, बर्फ पण भेटतो पूर्ण 10 रुपयामध्ये. भरपूर बर्फ 10 रुपयामध्ये भरपूर बर्फ देतात ते. त्याच्यामुळे आपली घरी जाव पर्यंत मच्छी पण तशीच राहते. बघा आता आम्हाला इथे भेटले आहेत आमचे फॉरेनची पाटली. बघा दिसतात का, बघा आलेले झालेले आमच्या अंबाबाईचं दर्शन. अंबाबाईचं दर्शन मित्रांनो हे बघा एकदम जबरदस्त पापलेट आहे ते. 800 रुपये किलोचे पापलेट आहे ते आणि पुढचे आहेत ते 700 रुपये किलोचे पापलेट आहेत आणि हे जे आहेत हे पण 700 रुपये किलोचे पापलेट आहेत आणि हेच पापलेट आपल्याकडं 1200, 1300, 1500 रुपये किलोने असतात आणि एवढे चांगले पापलेट आपल्या आपल्याकडे येत पण नाही मित्र. मित्रांनो कसं काम आहे